नवीन अत्याधुनिक तंत्र प्रणाली युक्त डायग्नोशील पॅथॉलॉजी लॅब आता संगमनेर मध्ये। आता लॅब टेस्ट साठी मुंबई, पुणे किंवा नाशिकला जाण्याची गरजच नाही। तुमचे सर्व लॅब रिपोर्ट MD पॅथॉलॉजिस्ट तयार करून तुम्हाला समजावूनही सांगणार। प्रत्यक्ष येणाऱ्या रुग्णाला फी मध्ये विशेष सवलत, कॅन्सरच्या गाठींच्या तपासणीचीही सुविधा, होम ब्लड कलेक्शन सुविधा 24 तास उपलब्ध। संपर्क डायग्नोशील पॅथॉलॉजी लॅब, डॉक्टर लोकेश फेगडे, 77 840 62 62। सोयाबीनचे दर 11,111 रुपयांवरून कोसळून केवळ 20 दिवसांमध्ये 4,000 रुपयांपर्यंत खाली आल्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये सापडलाय। केंद्र सरकारनं सोयाबीनच्या हंगामाच्या तोंडावर 12 लाख टन सोयापेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यानं सोयाबीनच्या दराची घसरण झाली। तर केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभेसह विविध संघटनांनी एकत्रित येत अकोले या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून निषेध केला। संयुक्त किसान मोर्चानं हाक दिल्याप्रमाणे आज सबंध देशभर शेतकरी कामगारांचा ग्रामीण भारत बंद संपन्न होतोय। ग्रामीण भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी आणि कामगार शेतकरी श्रमिकांचे मागण्या पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्यासाठी आज अकोल्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने, किसान सभेच्या वतीने आणि विविध बाकी संघटनांच्या वतीने जबरदस्त मोर्चा काढण्यात आला। आजच्या ह्या मोर्चामध्ये सोयाबीन उत्पादक किसान ज्यांचे भाव केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पाडण्यात आले त्यात मोठ्या प्रमाणात सामील झाले। सोयाबीन तहसील कार्यालयाच्या समोर ओतून केंद्र सरकारच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातल्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला। केंद्र सरकारने सोयाबीनची 12 लाख टनाची आयात ही तातडीनं थांबवावी आणि सोयाबीन उत्पादकांना न्याय द्यावा ही प्रमुख मागणी आजच्या मोर्चामध्ये आम्ही घेतली आहे। त्याचबरोबर जे घरकुलाचे प्रश्न आहेत, असंघटित कामगारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचे प्रश्न आहेत, 3 काळे कायदे रद्द करण्याचा मुद्दा आहे, हे सगळे मुद्दे आजच्या या आमच्या मोर्चामध्ये आम्ही घेतलेले आहेत। केंद्र सरकारने या सगळ्या भारत बंदची आणि जो प्रचंड लढा गेल्या 9 महिन्यापासून केंद्रात चालू आहे त्याची दखल घ्यावी, अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात एक मोठा आगडोम येत्या काळात उभारल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा संदेश आजच्या या सबंध आंदोलनाने दिलेला आहे। तर अकोलेमध्ये किसान सभेसह विविध संघटना एकत्र आल्या होत्या। तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करत हे सोयाबीन तहसील कार्यालयासमोर ओतून केंद्र सरकारनं घेतलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातल्या भूमिकेचा निषेध करण्यात आला। केंद्र सरकारनं 12 लाख टन सोयाबीनची आयात तातडीनं थांबवावी, सोयाबीन उत्पादकांना न्याय द्यावा ही प्रमुख मागणी या मोर्चामध्ये करण्यात आली आहे। तर शेतकरी विरोधी 3 कृषी कायदे रद्द करावेत यासह इतर मागण्या घेऊन किसान सभेच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून टाकला होता। बाबासाहेब कडूसह गणेश सह संकेत वाळुंज, सी न्यूज मराठी, अकोले।